शेतकऱ्याच्या आयुष्यामधील अविभाज्य घटक असणाऱ्या वृषभराजाचा बैलपोळा सण राहता येथील डांगे संकुलामध्ये पारंपरिकता सांभाळत मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रबंजी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ पी जी गुंजाळ, अभियंता शरदराव निमसे, शिवाजी देवडे आदी मान्यवर हजर होते. गळ्यामध्ये घुंगरांच्या माळ्या, कवड्या, कपाळावर बाशिंग, पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे टिपके, शिंगांना बेगड, नवी वेसन, नवा कासरा, पाया चांदी सेवा, करदोड्याचे तोडे, इतर सात शृंगार प्राण्यांचा करण्यात आला होता. बैलांसोबत देशी विदेशी गायी, वासरे, घोडे, मेंढरे, श्वान इत्यादी प्राण्यांची साध्या पद्धतीनं बिनाताशा मिरवणूक काढण्यात आली. स्कूलच्या उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे यांनी सर्व प्राण्यांना गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नांचा नैवेद्य भरवला. डांगेस पॅटर्नचे प्रणेते इंद्रबांजी डांगे यांनी बैलपोळा सणाचं महत्व सांगितलं. भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे. ही फक्त आपल्या भारतातच शिकवली जाते. माणसाच्या जीवनाला स्वर्ग बनवण्याची किमया प्राण्यांमध्ये असते. आपल्यावर निरपेक्ष भावनेनं प्रेम करणारे प्राणी हे खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत. गेल्या 50 वर्षांपासून अखंडपणे शाळेमध्ये हा बैलपोळा साजरा करण्यात येतो. प्रथमच यावर्षी विद्यार्थ्यांविना हा सण साजरा होत आहे याचं मनस्वी दुःख आहे. विद्यार्थ्यांबरोबर सण साजरा करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या सणाची आणि आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती मिळत असते. कोरोना संकट प्राण्यांच्या आशीर्वादाने संपून जाईल, लवकरच येणाऱ्या सणांचा आपण आनंद घेऊ असंही त्यांनी सांगितलं. शेतकरी बंधूंनो, श्रावण महिन्यातला समारोप आणि भाद्रपद सुरू होतो आणि आज महाराष्ट्राचं वैभवशाली सण नक्कीच दीपावळीपेक्षा, पंचमीपेक्षा, दसऱ्यापेक्षा सर्व सणांमधील शेतकरी राजांचा हा सर्वात मोठा आणि सर्वात मोठा आनंददायक सण. पण दुर्दैवाने बैलपोळ्याला प्राण्यांचं प्रमाण कमी झालं आणि अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी माझा जो बालपणातला आनंद होता, छंद होता, अगदी लहानपणापासून तो छंद मी जोपासत आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना त्याचा अनुभूती देत होतो. गेले 50 वर्ष या शाळेत अखंड बैलपोळा साजरा केला जातो आणि आजही आज सर्वात वाईट की माझे लेकर माझं नाहीत इकडं जाऊ दे आणि त्या स्थितीत हा बैलपोळा तरीच आमचे जे शिपाई मंडळी, सुपरवायझर मंडळी, मॅनेजर मंडळी आहेत, हे सर्व मंडळी, दानेसर पुन्हा मॅडम आणि सर्व मंडळी, इथं राजू भाऊ धनोटे सर, आमचे नारायण मामा, विजू मामा आणि सगळे मामा या ठिकाणी काम करत आहेत आणि जनावरांची काळजी घ्या. यावर्षी इतका चारा आहे, इतकं पाणी आहे, इतका चारा, इतका मुबलक चारा 50 वर्षात नव्हता. गवतं खूप आहेत, बाकीचे फॉडर ग्रासचे प्रकार खूप आहेत आणि हे सर्व असताना या ठिकाणी जनावरांचं हे सर्व आनंद घेण्याकरता हा पोळा माझे लेकर नाहीत, माझा स्टाफ नाही आणि इतरही देखील या ठिकाणी साजरा करत आहेत. प्रत्येक जनावराची पूजा करताना मला आठव्या ठिकाणी गुंजाळ डॉक्टर आणि नेमसे साहेब, आमचे बालमित्र मंडळी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वजण या ठिकाणी हा आनंद सोहळा साजरा करत आहोत. पुनश्च हे जे संकट आहे हे कुणाच्या तरी आशीर्वादाने हे निवारण होईल आणि मला असं वाटतं माझ्या लक्ष्मीच्या या पशुपक्षी प्राण्यांच्या आशीर्वादाने हा आजार कधीतरी संपून जाईल, हे संकट निवारण होईल आणि आपण सर्व परत लवकरात लवकर सर्व एकत्र या सणाचा पुढील वर्षी आनंद घेऊया. बैठ तर याप्रसंगी शरद नेमसे आणि डॉक्टर गुंजाळ यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली. प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी प्रास्ताविकांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजाभाऊ दिघे, जालिंदर धनोटे, गणेश शार्दूल, गुंजाळ सर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्टर संदीप आव्हळ, एस9 मीडिया, राहता.